आ, ले ले ओ, ते आता संपलेलीच आहे कारण त्यांनी सत्तरपेक्षा जास्त सीट्स त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेले आहे आणि जिथे आमचे सिटिंग एम एल एज आहे तिथेही त्यांनी आपले कॅन्डिडेट्स डिक्लेअर केलेले आहे किंवा त्यांचे जे घटक पक्ष आहे समाजवादी पार्टी त्यांनी डिक्लेअर केलेले आहे आमच्या जे स्ट्रॉंग स्ट्रॉंग सीट्स आम्ही ज्यांना प्रस्तावित केलं होतं तर आता मला वाटतं नाही की काही राहिलेलं आहे त्याच्यामध्ये संपलं संपल्याचं कारण काय बहुतेक बहुतेक असंच असं आता वाटतं की त्यांना असं वाटलं असेल की नाही एम आय एमची काही ताकद नाही आहे एम आय एमला सोबत घेणे आपल्याला परवडणार नाही करके कर्कसमय आता ते त्यांच्या रस्त्या घेतील गेति, रस्ता घेतील मी माझ्या रस्त्यावर बैठक आहे ना काँग्रेसचे सगळे जे महाराष्ट्रातले मोठे नेते आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सोबत मीटिंग झाली होती नाना पटोले आहे बाळासाहेब थोरात आहे अमित देशमुख साहेब आहे त्यांच्यासोबत एकदा नाही दोन दोनदा तीन तीनदा मीटिंग झाली होती आणि काय काँग्रेसचे सगळे निर्णय जे आहे ना ते त्यांच्या दिल्लीवर हायकमांड जे आहे त्याच्यावर अवलंबून आहे शरद पवार साहेबांना मी पत्र पाठवलं होतं त्यांच्याकडे काही रिस्पॉन्स आलं नाही होतं मी आ, मीटिंग ठरली होती पण मी जेव्हा गेलो होतो तर त्यांची एक मीटिंग सुरू होती तर भेट घेता आली नाही मी काही वेळ बघितलं मलाही दुसऱ्या मीटिंगसाठी जायचं होतं तर मी निघून आलं होतं मग त्याच्यानंतर सुप्रिया सुळेनी कॉल केली होती मी आमचं काय बोलायचं होतं मी तिला बोललो होतो शिवसेनेच्याही एका मोठ्या नेत्यासोबत बोलणी झाली होती आणि त्यांनी रिक्वेस्ट केली होती की आपली जे हे आहे आणि त्यांचं म्हणणं तर मी पण त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्यासोबत येण्याचं आम्हाला काही हे नाही आहे कारण तुमचं राजनैतिक आणि वैचारिक आमचे मतभेद जे आहे ते आहे आणि राहतील तर म्हणून आम्ही तुम्हाला काही पत्र पाठवलं नाही होते मी ते दोघं सो कॉल सेक्युलर पार्टीजला पाठवलं होतं ते प्रपोजल मला असं वाटतं की बारा ते पंधरा सीट्स पर्यंत मी डिक्लेअर केलं होतं त्यांना की इतकं सीट्स जे आहे जे आमचे स्ट्रॉंग होल्ड्स आहे की जिथे दोन हजार उन्नीसमध्ये आम्ही दुसऱ्या नंबरवर राहिले होते खूप चांगली कामगिरी केली होती आम्ही तिथे ते सीट्सची आम्ही मागणी केली होती पण आता सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे की आमच्या डिक्लेअर केल्यानंतरही त्याने तिथे मुस्लिम कॅन्डिडेट्स उभे केलेले आहे आणि जे आमचे स्ट्रॉंग सीट्स आम्ही त्यांना दिले होते बहुतेक त्या सीट्सवर त्यांनी फोकस केलं आहे नक्की आता, आता त्यांनी आपला रास्ता घेतलेला आहे मी माझा रास्ता घेणार आहे आणि तुम्ही तुमच्या लक्ष साधा मी माझ्या लक्षकडे जातो धन्यवाद